एवढा आनंदाचा क्षण हाय आणि ती भिंगीकडे दिसत नाहीये. ती तब्येत ठीक नाहीये का तिची? नाही, तिची तब्येत ठीक आहे पण तिच्या आईची बिघडली आहे गावाला. भाऊ जरा भिंगरीला फोन करून बघा. लागण झालंय. तुझ्या गावाला रेंज मिळते की नाही हे माहित नाही ना आपल्याला. आज इथं असली असती तर आनंदानं घर डोक्यावर घेतला असत तिनं. बिचारी नेमकी ह्या वेळेला नाही. चला तुम्ही सगळे इथे कशा पायी उभे, आपण आज जाऊया. मी सामान घेऊन येतो बरं का. अरे बचाव. चार घटका बसू पण दिलं नाही आणि पाणी पण पिऊ दिलं नाही बघ. असू दे, पण नाचायला मजा आली का नाही? आपण गुजरातीत नाचलो तस. तुम्ही नाचलात ना? बोला की. अरे म्हणजे पार्टी होती तिकडं जरा. बास झालं बास झालं स्वतःच कौतुक का आता. चला या दोघांना आराम करू दे, तिकडं खूप दगदग झाली. शुभम कीर्ती चा आराम करायचा. चला जिजा का अगं एवढी दगदग केली म्हणून तरी ट्रॉफी आली ना आपल्या घरात. मी एक काम करते, फोटो काढते आणि पहिलं मैत्रिणींना पाठवते. दादा तू माझ्या बँकेतल्या स्टाफ बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलशील? आपण नुसते हवा करू बोलेन ना, त्यात काय. अरे आता त्याला फुरसत नाही, मुलाखतीसाठी कुठून कुठून फोन येतील, चॅनल मधून न्यूज पेपर मधून नुसता कल्लाय आता. चला आता खूप झालं, सांगितलं ना त्याने एकदा आराम करू दे म्हणून. शुभम कीर्ती जा आराम करायचा. झालो चल. अरे वा 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 कले. त्या आलशान हाटल्यातल्या गाद्या किती पण मवन गुगुबीत काय असं नाही. आपल्या घरची गादी पाठीला वेगळीच लागते बघ. खरंय तुमचं म्हणणं. आपल्या घरची लय आठवणी यायला लागल्या. आपण त्या आलिशान हॉटेलात राहिलो. आता इथं पण बघ की हे घर आता एवढं मोठं आहे, आरामशीर आहे. तर आपल्या साध्या सुध्या घराची ओढ लागून राहिली आहे. असं का होत असेल? अहो घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तिथं आपल्या कडू गोड आठवणी असतात. आपल्या माणसांबरोबर घालवलेले प्रेमाचे चार क्षण असतात. मला पण शिर्डीच्या घराची खूप आठवण येते बघा. वय वय कले आपण इथनं परत गेलो का नाही शिर्डीला? अगं शुभम जिंकला म्हणून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मिठाईचे चांगले मोठे मोठे बॉक्स वाटू. नाहीतर असं करू गाव जेवण घालू. पुरे 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 आता पुरे. गोडधोड तर वाटायचंच आहे पण तुमची आत्तापासून नाचानाच नको. नको कशी बर? अगं आपल्या शुभमनं गाजवलेला पराक्रम काय बारीक सारीक आहे वय. शिर्डीचा साधा मिठाईवाला आज भारतातला सगळ्यात मोठा आचार्य झालाय. आचार्य नाही सुनबाई, काय शब्द वापरत होती ती? कलाकार, पाक कलाकार. कलाकार तर तो आहेच आणि त्याच्या कलेचा आज चीज झालं बघा. कले आपल्याला कुणी सांगितलं असतं का भविष्यात तुमचा लेख एवढा मोठा पराक्रम गाजवणार आहे? आपण विश्वास ठेवला असतं का? नसता ठेवला. आपल्याला एवढी मोठी स्वप्न बघायची सवयच नाही बघ. पण सुनबाईनं बघितलं आणि हे दाखवून दिलं का प्रयत्न केला का नाही. अशक्य असं काहीच नसतं. बरोबर बोलताय तुम्ही. तिनं शुभमला दाखवून दिलं की तुमच्यामध्ये जिंकण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असायला पाहिजे आणि म्हणून शुभमने मेहनत करण्याची हिंमत केली. किती पण अडचणी आल्या तरी त्याला पार केल्या.
आणि आपली मान गर्वानं ताठ केली त्याला. तुम्ही का थँक यू म्हणताय, आणि जर एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही थँक यू म्हणायला लागलात ना, तर मला तर आयुष्यभर तुम्हाला थँक यूच म्हणावं लागेल. हो, आजचा दिवस मला तुमच्यामुळेच तर दिसतोय. तुम्ही जे मला स्वप्न दाखवलं होतं ते पुरं झालं. शेवटी शेवटी तर मला वाटलं होतं की हातातोंडाशी आलेला घास गेला की काय, पण तुम्ही तसं नाही होऊ दिलं. लिली वहिनी जे काही केलं ते सगळ्यांसमोर आणलं. थँक्यू. अहो, ते तर करायलाच हवं होतं. आणि असंही खोटं किती वेळ लपून राहिलं असं नाही का? ते पण आहेच, पण लिली वहिनींनी स्वतःच्याच पदार्थात दारू टाकली, मग ती बाटली बदलली, हे सगळं बाकी कोणाच्या पण लक्षात नाही आलं, फक्त तुमच्या लक्षात आलं. आणि मी तुम्हाला आधी पण बोललोय ना, तुमची नजर खूप तेज आहे, त्यातनं काय पण सुटत नाही. मी तर म्हणतो तुम्ही जर मुलगा असता ना तर एखादा पोलीस अधिकारी असता. मुलगा असते तर का? एक मुलगी पोलीस अधिकारी नाही का बनू शकत? बनू शकते ना. शुभम दादा, चा प्यायला ये. हा, आलो. अगं, मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा आपली कीर्ती आयपीएस ऑफिसर झालेली असेल, पोलीस ऑफिसरच्या युनिफॉर्म मध्ये भारतीय झेंड्याला सल्यूट करत असेल. अरे बरं दादा, तुझ्या बॅगात भारी एकदम भरलेल्या दिसल्या रे. नाही म्हणजे 50 लाखाच्या नोटा का ठासून ठासून भरल्यात की काय? अरे विक्रम, त्यांनी नोटा नाही दिल्यात, आयोजकांनी चेक दिले, तो उद्या बँकेत टाकेल. अरे पण तुझं बँकेचं अकाउंट कुठे चालू आहे? एक काम कर ना, तो चेक मला दे, मी माझ्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करतो. दादा, तू काय टेन्शन घेऊ नका, काय ते मी उद्याच बघतो, तुझा चेक बरोबर तुझ्या अकाउंट मध्ये जाईल. तू असताना मला बँकेच्या कुठल्या पण कामाची काळजी कशी असेल? मी उद्या तुला चेक देतो, तू बघ काय करायचं. हो, भावा भावांमध्ये हा असा भरोसा पाहिजे बघा. आणा भाऊ, तुमच्यासाठी चिवडा केलाय, तुम्ही आज येणार म्हणून कालच करून ठेवलाय. भाऊ, खर तर चिवडा मीच केला, वहिनीनं फक्त मदत केली. तू केलास काय सांगतेस? असू दे, कुणी का करे ना, घरचा चिवडा तो घरचा चिवडा. तिथे स्पर्धेला गेलो होतो तेव्हा सुद्धा घरात भरभरून जिन्नस नेले होते. तिथे शुभमची स्पर्धा चालू आणि समोर बसून तुम्ही लाडू चिवडा खायचा. तिकडे कुठे चिवडा होता, फक्त लाडूच होते. खाल्लेत ना पण, गप बस जरा. भाऊ, हा घे घे, आल्या आल्या कामाला लागलीस का ग? बस तू पण बस जरा बस. ए सोनाले, तू का उभी आहेस? बस बाई बस. हो, घ्या चहा घ्या. माझा तर विश्वासच बसत नाहीये, आपण एका रात्रीत लखपती झालो. जान्हवी, काळा एका रात्रीत कुणी लखपती होत नसतं बरं का, खूप वर्ष जे मेहनत असते त्याच्या माग. हो हो, पण मी काय म्हणते शुभम दादा, आता ना आपण आपल्या घरात एक एसी लावून घेऊया हा, आणि कार पण घेऊन टाकू. काय कार काय करायची का दादा? आपण एक बाईक घेऊया, 70,000-80,000 चांगली बाईक आहे, बाईक घेऊ. त्यापेक्षा ना आपण जमीन घेऊ, त्याचा भाव पण वाढतो. हा, आणि जमिनीवर कोणी कब्जा केला तर? नाही नाही नाही, तसलं भांगडीच नको, आपण कारच घेऊया. त्यापेक्षा सोनं घेतलं तर? वहिनी,
सोनं बिना काय नाही, ठरलं ठरलं बाईक घ्यायची. ए काय काय कोणी ठरवलं? काय स्वतःचाच विचार करतोस का फक्त? आपण कारच घेऊया, जमीन घेऊया, जमीन मी ज्यानं बक्षीस मिळवलंय तो तर काहीच बोलत नाही, गप्प बसलाय. आणि तुम्हीच पैसे खर्च करायला पुढं पुढं करताय. काय रे शुभम, कसला विचार करतोयस तू? नाही या पैशाचं काय करायचं तू ठरवलंयस का? नाही काय शुभम बाळा, तू काहीतरी विचार केलाच असेल ना? हा सांग. जी जी अक्का, तू सांग, तू सांगशील ते करू आपण. हे बघ शुभम, तुझं बक्षीस आहे ते, तू ठरवलं असेल ना सांग ना मग. हा म्हणजे जे जे अक्का, अजून तुषार आणि जान्हवीची लग्न व्हायची. देव ना करो घरात कोणाचं आजार पण आलं तर हेच पैसे उपयोगी पडतील. आणि आता आपल्या घरात नवा पाहुणा येणार, त्याचे पण भरपूर लाड करता येते. आणखी एक मनात होत. आता आणखी कुठला खर्च? पन्नास लाखांपैकी 40 लाख तर भाऊजी बायकोवर उधळतील. अरे सांग की अजून कसला खर्च? तुम्ही सांगता का? हो जीजी अक्का. भाऊ आमचा असा विचार होता की थोडी रक्कम अनाथ मुलांना दान करूया. म्हणजे चांगल्या अनाथ आश्रमात दान दिलं तर त्या रकमेचा उपयोग त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि आयुष्यासाठी वापरता येईल. तुम्हाला चालेल ना? तुम्ही दोघं तर आधीच समजा ठरवून मोकळे झालात. मग आम्हाला कशा पाय विचारताय? विचारायची गरजच नाहीये. एवढ्या चांगल्या कामासाठी नाही म्हणायला आम्ही दोघ जण काही खोळे नाही आहोत. स्वतःसाठी माणूस नेहमीच जगतो रे, पण दुसऱ्यांसाठी जगायला काळीज मोठा असायला लागत. आणि ते माझ्या लेकाकडे आहे आणि माझ्या सुनेकडे पण. अंजेजी अक्का, आम्ही इतकाच विचार केला की आपल्याला साईनाथांच्या कृपेने इतकं मिळालं, त्यातला थोडासा भाग जर अनाथ मुलांसाठी वापरता आला तर आपल्याला मिळालेल्या बक्षिसाचा खरा आनंद घेता येईल. गेली कधी नव्हे ती चांगली बाईक मिळत होती मला, ती पण गेली. शी आणि माझी कार गेली. नाही नाही खरंच शुभम, सुन बाई, एक नंबर फरमास विचार केलाय बरं का तू? आणि आमचा आशीर्वाद तर आहेतच तुमच्या पाठीशी, पण हा विचार बोलून शुभम तू परत एकदा सिद्ध केलंस बरं का? तू माझा पोरगा आहेस. नाही म्हणजे तुझा पण आहे. सागर भाऊंचा फोन. हा सागर भाऊ बोला. हॅलो शुभमराव, खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्हाला जिंकलेलं बघून खूप छान वाटलं, आम्ही दोघे एकदम खुश आहोत. थँक्यू सागर भाऊ. कीर्तीचं सुद्धा अभिनंदन आहे का ती? त्यांच्याशीच बोला, इथंच आहेत त्या. एक मिनिट. हा हॅलो दादा, कसा आहेस? मी एकदम मजेत. कीर्ती, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. शुभमरावांचं यश बघून आम्ही दोघही खुश होत ग. कीर्ती तुला आठवतंय आपला बाबा नेहमी म्हणायचा, आपल्या कीर्तीसाठी असा नवरा शोधूया ज्याचं नाव पूर्ण देशात गाजेल. कीर्ती आज बाबाचं स्वप्न पूर्ण झालं ग. हो खरंय दादा. वहिनी कशी आहे? तिची डिलिव्हरी डेट जवळ आली ना?
हो ती एकदम मजेत आहे. आता कुठल्याही क्षणी आपल्याला गुड न्यूज मिळू शकते कीर्ती. कीर्ती फक्त आता असं जाणवायला लागलंय की तिची काळजी घ्यायला इथे कोणी नाहीये ग. कीर्ती मी विचार करतोय की भारतात परत यावं आपल्या माणसांमध्ये. काय अरे तू लगेच तिकीट बुक कर, मी वाट बघते आणि मला कळव हं तसं. दादा बहिणी परत यायचं म्हणताय. त्यांचं बाळ इथे जन्माला आलं तर किती छान होईल ना. आजच आलोय पण मला एक सांग एवढा आरडा ओरडा करायला काय झालंय. गोष्टच तशी आहे. अहो शुभमचा फोटो छापून आला आणि बातमी पण आली आहे बघा बघा. माझ्या लेकाचा फोटो मला आधी डोळे भरून बघू दे नंतर तू बघ. गए कले आता काय रात्रभर तूच बघत राहणार आहेस वय. मला बघू दे जरा. अरे अरे बघ पहिल्या पानावरती फोटो आणि एवढी मोठी हेडलाईन खाऊची गोष्ट नाही. कसला रुबाबदार दिसतोस रे दादा. अग आणि मग रुबाबदाराच आहे आपला शुभम. खूप मोठं काहीतरी करावं लागतं तेव्हा इथं असं नाव आणि असं फोटो छापून येतो. शुभम खूप अभिमान आहे बरं आम्हाला तुझा. आणि ते काय तुला मत द्यायची होती ना तेव्हा मी तुलाच मत दिलं होतं आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांगितलं होतं तुलाच मत द्यायला. झालंय की तुझं मगाशी बघून मला बघूच दिलं नाही. सगळ्यांनी मत दिली म्हणून तर मला ही स्पर्धा जिंकता आली. जीजे अक्का दृष्ट काढा पोराची नजर नको लागायला कोणाची. हा वय वय कले थांबा तू इकडं जा. अगं जीजी अक्का कुणाची नजर नको लागायला. शुभम बाळा कसं असतं ना आतापर्यंत समध्या पोरांना त्यांच्या आई वडिलांच्या नावानं ओळखलं जातं बघ. अमक्याचा पोरगा तमक्याची पोरगी पण खूप कमी आई बाप असे असतात ज्यांना त्यांच्या लेकरांच्या नावानं ओळखलं जात. मी ती भाग्यवान आई आहे जिला आजपासून लोक शुभमची आई म्हणून ओळखतील. आणि मला शुभमचा बाबा. आणि मला शुभमची मंगला मावशी. सगळ्यांचं मंगल करते म्हणून मंगल आहे ना. चला येते. अगं चहा तरी घेऊन जा. भिंगरे चहा टाक जरा. अहो भिंगरी नाही हो ते तिच्या आईला बरं नाहीये ना म्हणून ती गावाला गेलीये. थांब जर राजू. काय होती जका जरा चहा टाक जा. बर हा कोण. मी राजकुमार आमच्याकडे मदतीला म्हणून राहिले. लग्न झालंय का तुझ. नाही. मी बघीन तुझ्यासाठी मुलगी. काळजी नको करू. चला आता जीजी अका चहाचा राहू द्या. आता मी निघते खूप ठिकाणी फोटो दाखवायचे अजून म्हणजे मुलींचं नाही हो शुभमचा. चला येते. हे बघ हे बघ दादा सोशल मीडियावरती तुझ्या नावाचा नुसता धुमाकूळ चाललाय. कुठं. हे बघ इंटरनेटवर. आणि तो हॅशटॅग तर किती व्हायरल झालाय शुभम मोदक. म्हणजे काय झालं. हे बघ मी तुला दाखवतो. तुला शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी लोकांनी व्हिडिओ बनवून पाठवल्यात. गणेश शिंदे अरुंधती देशमुख. हे बघ अशा मोठमोठ्या लोकांनी तुला शुभेच्छा दिल्यात. जीजी अका मगाशी भिंगरीला फोन लागला नाही. आता लागेल कदाचित. हा करून बघ जरा फोन. हो हो परत एकदा फोन करून बघायला पाहिजे. तिच्या आईची तब्येत कशी आहे हे कळायला पाहिजे. हो लागला का. जीजे का फोन लागत नाही.
तिच्या गावातल्या कोणाचा नंबर आहे का, म्हणजे शेजारी किंवा आणखीन कोणी? खर तर तिच्या शेजाऱ्याचा नंबर होता एक माझ्याकडे, पर कुठं ठेवलं आठवण झालंय मला. अहो तुमची ती छोटीशी डायरी आहे ना जी, बारकीशी डायरी, त्याच्यामध्ये तुम्ही नंबर लिहून ठेवलायत ना, आठवत आहे मला. डायरी मध्ये? कुठे डायरी? ठीक आहे, नाही माझ्या बॅगेच्या पुढच्या कप्प्यात ठेवले. अहो थांबा थांबा, मी बघते. अहो मेले, आता या पोलीस जाऊ बहिणी भिंगरीच्या गावाला फोन केला तर त्यांना कळणार की भिंगरी तिथे गेलीच नाहीये. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.